नमस्कार मैत्रिणींनो, मिसेस राजश्री सचिन वाडेगावकर. सोशल अवेअरनेस मिशन फॉर वुमेन हा जो प्रवास आपला चालू झालेला आहे, शिवजन्मभूमीपासून आपण आज इथे कोपरगावमध्ये आलेलो आहोत. उत्कृष्ट महिला कॉलेज इथे आहे. तर आपण या महिला कॉलेजसाठी एक खूप छान सेशन आज दिलेलं आहे, चर्चासत्र पिरियड्सबद्दल, मेन्स्ट्रुअल हेल्थ अँड हायजीन, की ज्यामध्ये आपण बरीच माहिती मुलींना दिलेली आहे. तर आपण या कॉलेजचा जो स्टाफ आहे त्यांना विचारूयात, लेडीज स्टाफ, की त्यांना कसं वाटलं हे सेशन, त्यांचा छोटासा फीडबॅक घेऊयात. सेशन वॉज नाईस, खूप छान. ह्याच्यामध्ये त्यांनी समजून सांगितलं आहे पिरियड्स म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय हे केलं, म्हणजे केअर्स कशी घ्यायला हवी मुलींनी, त्याच्यानंतर पॅड कुठले यूज करायला हवेत, हायजीन्स वगैरेबद्दल थोडीशी माहिती दिली. त्याच्यानंतर त्यांनी पॅड हे केलेलं, लॉन्च केलेलं आहे, त्याच्याबद्दल पण खूप काही सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्या इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहेत त्याच्याबद्दल पण खूप सारी माहिती दिली. त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद करते. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. महिला कॉलेजचे प्रिन्सिपल सर इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर जेव्हा ह्या सेशनबद्दल सरांशी माझी चर्चा झाली होती, पूर्वचर्चा, तर विषय फक्त पिरियड्सबद्दल, हेल्थ म्हणजे मेन्स्ट्रुअल हेल्थ अँड हायजीन हा विषय ऐकल्या त्यांनी चर्चासत्रासाठी लगेचच परवानगी दिली. याच्यावरून हे लक्षात येतं की जरी ते जेंट्स असतील तरीसुद्धा मुलींच्या हेल्थबाबत ते कॉन्शियस आहेत. आणि जर प्रत्येक कॉलेजचे प्रिन्सिपल, स्कूलचे प्रिन्सिपल असे आपल्या विद्यार्थिनींच्या हेल्थबाबत कॉन्शियस असतील तर मला वाटत नाही की कुठल्या विद्यार्थिनींना कधी त्रास होईल. तर आपण सरांनाही त्यांचं मत विचारूयात की कसं वाटलं. ॲक्च्युली सेशनला सर बसू शकत नव्हते, पण तरीसुद्धा आपण त्यांचं मत विचारूयात की काय वाटलं त्यांना, सेशन किती वेळ चाललं, म्हणजे त्यांचा बाहेर बसून एक्सपिरियन्स काय होता. सेशन जवळपास 1.5 तासापेक्षा जास्त चाललं, त्यावरूनच आम्हाला पूर्ण एक अंदाज आला की मुली पण त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत. आणि ओपन डिस्कशन करायला भेटलं त्यांना पण की ह्या विषयावर जनरली कुणी बोलत नाही, आणि एवढं मॅडमने व्यवस्थित त्यांना सांगितलं, त्याच्यामुळेच ते 1.5 तास ते लेक्चर देऊ शकले. आणि दुसरं म्हणजे शंका पण बऱ्याच प्रमाणात मुलींनी विचारल्या, त्यांचं शंका समाधान पण झालं. हे पूर्ण फीडबॅक मला माझ्या फॅकल्टीकडनं पण मिळालं. तर मी त्यांच्या ह्या कार्यालयात पण एक कायमची शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी इथं सेशन घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सो मच सर. आपले हे सेशन्स सुरू असणार आहेत प्रत्येक ठिकाणी, स्कूल असेल, कॉलेज असेल, इन्स्टिट्यूशन असेल, क्लासेस असतील, महिला वर्ग असेल, जे काही जिथे 13 ते 45 हा वयोगट आहे त्या प्रत्येक मुलीला आणि महिलेला आपल्याला ह्या चर्चासत्राचा फायदा द्यायचा आहे, लाभ द्यायचा आहे. तर तुमच्या आजूबाजूला असं कोणी असेल की खरंच त्यांना ह्या चर्चासत्राचा लाभ व्हावा अशी तुमची इच्छा असेल, तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, तुम्ही मला कधीही फोन करू शकता. 24 आवर्स आय एम डेडिकेटेड फॉर दिस सेशन. सो पुन्हा भेटूयात नवीन चर्चासत्रामध्ये. तर आपल्या सेशनच्या वतीने, सोशल अवेअरनेस मिशनच्या वतीने, मी प्रिन्सिपल सरांचे, मॅनेजमेंट कमिटी आणि पूर्ण स्टाफचे आभार मानते की त्यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला कोऑपरेट केले. सो पुढे पुन्हा भेटूयात, तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, सुरक्षित राहा, बाय.